संध्या या पत्रिका आपल्या पाड्यात वाटून ये लवकर. ओ दादा हे बघा तुम्ही मागवलेली खुर्ची आणि नुसतं खुर्ची बोलू नकोस, स्पेशल खुर्ची बोल. आपला एका बो या खुर्ची मध्ये बसणार आहे. बरं चल उचलून दिला तिकडे जर कोपऱ्यात ठेव. हो ठीक आहे. हा काय रे जग्गा एवढं काय निरकून बघतोय. तुम्ही पण बघा ना आपण भाऊसाठी मागवलेली खुर्ची आहे. जबरा आहे ना. या खुर्चीमध्ये आपला भाऊ बसल्यानंतर कुठल्या राजापेक्षा पण कमी वाटणार नाही. काय बोलतो वहिनी. हो खूपच छान आहे. काय रे तुझं नाव काय. पवन. पवन नाव आहे माझं. ही खुर्ची कुठून आणली. अरे मी सांगितलं होतं आपल्या नागपूरचे पालकर आहेत ना त्यांना खुर्च्या पाठवून द्यायला सांगितलं होतं. रात्री आपलं तिकडे जेवण झालं ना की आपण जी मजा करणार आहोत ना ते आपला भाऊ या खुर्चीमध्ये बसून बघेल. वहिनी तुम्ही पण थोडा वेळ बसून बघा ना. हृदयात गुंजते तू आणि तुझे तराणे भरते सरंग सारे तू रंग नव्याने श्वासांची स्पंदने तू तू ध्यास या जीवाचा तू ध्यास या जीवाचा प्रीत सुगंध तू तू श्रावण रिमझिम पाणी शब्द सूर गीत गाणी तू माझी कहाणी देवयानी 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 छे छे मला नाही जमणार. तुम्ही ही खुर्ची तुमच्या भाऊसाठीच आणली आहे ना मग तो आल्यावर त्यालाच बसवा. पहिली तुम्ही बसा ना म्हणजे आम्हाला पण कळेल ना की आमचा भाऊ खुर्चीत बसल्यानंतर कसा दिसतो ते. तरीही प्लीज नको. वहिनी अहो जग्गा एवढा हट्ट करतो तो बसा ना. तुम्ही बसल्यावर आम्हाला कळेल ना भाऊ कसा दिसतो खुर्चीवर ते. वहिनी आता नाही म्हणू नका तुम्ही बसा बरं.